नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पीक विम्याच्या संदर्भात अतिशय आनंदाची बातमी आली आहे या तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून या जिल्ह्यातील पीक विमा आता मंजूर झाला आहे तर ते कोणते तेवीस जिल्हे आहे आणि किती निधी मंजूर करण्यात आला आहे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो राज्यामध्ये मार्च महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे अनेक जिल्ह्यातील शेती पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्यामुळे या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून एकशे सतरा कोटी ऐंशी लाख एकसष्ट हजार एवढ्या रुपयांचा निधी आता मंजूर करण्यात आला आहे शेती पिकांचे नुकसान तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त असल्याने जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे तेवढ्या क्षेत्राकरिता विविध दराने अनुदान स्वरूपात ही शेतकऱ्यांना मदत देणे ही मदत देण्यात येत आहे याद्वारे तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट तेरा हजार पाचशे रुपये मिळणार आहे त्या एकूण पात्र तेवीस जिल्ह्यांची यादी तुम्ही येथे बघू शकता त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील दोन हजार सहाशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना दोन कोटी अडतीस लाख चौपन्न हजार रुपयांचे निधी मंजूर झाला आहे त्यानंतर अकोला जिल्ह्यातील तीन हजार सातशे एकावन्न शेतकऱ्यांना चार कोटी एकोणपन्नास लाख शहाण्णव हजार रुपये निधी मंजूर झाला आहे त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील नऊ हजार तीनशे दोन शेतकऱ्यांना सहा कोटी एक्क्याण्णव लाख तेहतीस हजार निधी मंजूर झाला आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार नऊशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना सात कोटी ब्याण्णव लाख तेवीस हजार एवढा निधी मंजूर झाला आहे त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील दोन हजार पाचशे बहात्तर शेतकऱ्यांना दोन कोटी पंच्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये निधी मंजूर झाला आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील बावीस हजार नऊशे छप्पन शेतकऱ्यांना सतरा कोटी छत्तीस लाख छत्तीस हजार निधी एवढा मंजूर झाला आहे त्यानंतर धुळे जिल्ह्यातील आठशे साठ शेतकऱ्यांना सहा कोटी पंच्याहत्तर लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये निधी मंजूर झाला आहे त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील आठ हजार आठशे छत्तीस शेतकऱ्यांना आठ कोटी तेरा लाख पंचवीस हजार रुपये निधी मंजूर झाला आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील अठरा हजार तीनशे चौसष्ट शेतकऱ्यांना वीस कोटी बेचाळीस लाख एकसष्ट हजार एवढा निधी मंजूर झाला आहे त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील अकरा हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना दहा कोटी एक्केचाळीस लाख एकोणसाठ हजार रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यातील चौदाशे चौतीस शेतकऱ्यांना सत्तर लाख सत्तर हजार रुपये निधी मंजूर झाला आहे त्यानंतर सातारा जिल्ह्यातील बाराशे बहात्तर शेतकऱ्यांना सत्तर लाख चार हजार रुपयांचे निधी मंजूर झाला आहे त्यानंतर सांगली जिल्ह्यातील दोन हजार शेतकऱ्यांना तीन लाख रुपये निधी मंजूर झाला आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार सहाशे सात शेतकऱ्यांना तीन कोटी ब्याण्णव लाख ब्याऐंशी हजार रुपये निधी मंजूर झाला आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक लाख चौदा हजार रुपये निधी मंजूर झाला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पस्तीस हजार पंधरा शेतकऱ्यांना बावीस कोटी सतरा लाख एक्केचाळीस हजार रुपये निधी मंजूर झाला आहे त्यानंतर जालना जिल्ह्यातील चार हजार दोनशे पंधरा शेतकऱ्यांना तीन कोटी सदुसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार अठ्ठ्याऐंशी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यातील पाच हजार नऊशे नव्याण्णव शेतकऱ्यांना चार कोटी सदतीस लाख सत्तेचाळीस हजार रुपये निधी मंजूर झाला आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील सहा हजार पाचशे सव्वीस शेतकऱ्यांना सहा कोटी चार लाख एकोणपन्नास हजार रुपये निधी मंजूर झाला आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना तीस कोटी बावन्न लाख तेरा हजार रुपये निधी मंजूर झाला आहे त्यानंतर बीड जिल्ह्यातील आठ हजार पाचशे तीन शेतकऱ्यांना पाच कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार रुपये निधी मंजूर झाला आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यातील बावीस हजार पाचशे पासष्ट शेतकऱ्यांना दहा कोटी छप्पन लाख पंचावन्न हजार रुपये निधी मंजूर झाला आहे त्यानंतर धारा जिल्ह्यातील दोन हजार सहाशे बावन्न शेतकऱ्यांना एक कोटी एकोणचाळीस लाख सत्तावीस हजार रुपये निधी मंजूर झाला आहे मित्रांनो या तेवीस जिल्ह्यातील मंजूर झालेला निधी आता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो ही काय एक छोटीशी अपडेट होती अशाच प्रकारच्या माहितीसाठी साठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद